आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. आपण आपले भवितव्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी नक्कीच बदलू शकतो. निश्चितच आपल्या सवयी बदलल्या तर आपले भविष्य नक्की बदलेल. वाचन हा एक आपला प्रवास आहे. माडगूळकरांनी असे छान म्हटलंच आहे की वाचन आहे प्रवास सुंदर, नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि कवी मनाचा, नव्या युगाचे, नव्या जगाचे प्रकाश गाते गाणे, ग्रंथ आपुले साथी, ग्रंथ आपल्या वाती. म्हणूनच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्यासमोर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. APJ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला. ते एक एरोनॉटिकल अभियांत्रिक इंजिनियर होते. त्यांनी DRDO मध्ये कार्य केले व भारताच्या अग्नी 1, अग्नी 2 आणि अग्नी 3 प्रक्षेपणास अस्त्रांची निर्मिती केली. ते वर्तमानपत्रे विकून घराला हातभार लावत होते. त्यांनी पुढे जाऊन संशोधक, वैज्ञानिक, शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती अशा अनेक विविध पदव्या आणि पदे त्यांनी मिळवली. सायन्स इज अ सायलेन्स नॉट व्हायलेन्स. ते खूप जिद्दीवान होते. ते नेहमी म्हणायची, जी झोपेत पडतात ती स्वप्न नसतात, पण जी झोपायला देत नाही ती स्वप्न असतात. भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले. देशातले भारतरत्न सन्मान मिळवणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सर्वोच्च नागरिक बनले. नमस्कार. काही माणसे धर्माने मोठे असतात तर काही माणसे कर्माने मोठे होतात. काही जण भूतकाळ अडकून राहतात तर काही जण भविष्य काळावर स्वार होतात. काही जण गरिबीच्या चटक्यात फरफळून निघतात तर काही जण तावून सुराखून समजतात. अशीच तावून सुराखून निघणारी व्यक्ती म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम होय. कशासाठी आणि जगावे कसे मी विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. लडू पांग फेडा वया मायभूचे, आम्ही मार्ग चालू कलामी विचाराचे, आम्ही मार्ग चालू कलामी विचाराचे. संकटे ही आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात, तर ती आपल्यामधील क्षमता व उद्दिष्टांची ओळख करून देण्यासाठी येत असतात. कलामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला तोडच नाही, कारण कलामांचा सारखा माणूसच झाला. आज आपण येथे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचं साजरा करण्यासाठी व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. याच्यात औचित्य साधून आपल्या संस्थेचे संस्थापक श्री मनेरे काका, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री एकाई काका, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे सल्लागार श्री देशपांडे सर यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाखेच्या संस्थेच्या तीनही शाखेच्या मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिका यांचे सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या शिक्षिका, शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांचे देखील मी आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात छान असे भाषण केलेले सर्व विद्यार्थिनींचे मी खूप खूप मनापासून आभार मानते. सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.